एवढं मोठमोठं झाले आणि मी वारंवार रवीजींना सांगितलं आहे की केस कापून घ्या, पण कोणाला बोलून भावरला बोलून केस कापून घ्या लागते, कारण की कोणतीही मीटिंग घेताना आणि काही करताना एवढे मोठे मोठे केस घेऊन आपण प्रत्येक मीटिंगामध्ये जात आहे सॉरी, पण आज निर्णय घेतलाय मी की खासदार एक आमदाराचे केस कापणार आहे घरी बसून, कारण की हा पाहताना एक खासदार करून जमलं नाही आणि हे सगळी अशीच गोष्ट आहे. आपण नक्की केस एवढे एवढे झालेले आहे तर त्याच्यासाठी आपण आज कटिंग करूया. एक्सपर्ट नाही आहे पण ट्राय ते करू शकतो. रवीजी काही चुकला तर नक्की माफ करा, पण थोडासा माझ्यासोबत बॅर नक्की करा. तुमच्या फ्रंट केस घेऊ पहिले, केस घेते कारण की काही चुकला म्हटला तर आमदारचा खासदाराचा इथे चिरून जाईन, कारण की बाहेर कोणी चुकला तर आम्ही नक्की बोलतो आणि फक्त जे खूपच मोठे मोठे झालेले आहे ते सिर्फ हेच फक्त शेंडे शेंडे असतात जे ऍक्च्युली आमची गावरानी भाषामध्ये, तो फक्त मी इथे कापण्याचा प्रयत्न करणार आहे की सेट केल्यानंतर ते थोडासा मला नाही आता काही जास्त चुकला तरी काही जास्त प्रॉब्लेम होत नाही. आणि जास्त रिस्क फॅक्टर नाही घेतला तर बरं आहे, कारण की आजकाल जे लॉकडाऊनमुळे जे प्रमाण वाढलेलं आहे कोणाला सिम्पटम्स नसतानाही त्यांना करोना पॉझिटिव्ह होत आहे, म्हणून जास्त रिस्क घेणं लाईफमध्ये या गोष्टीसाठी बाबतसाठी पुरत नाही, म्हणून आपण जेवढाही प्रयत्न करा की आपण घरी बसल्या बसल्या आपण जर केस आपले स्वतःचे कापून घेतले आणि थोडासा ट्रस्ट नाही होत केसाचे विषयावर, पण नक्की आज आमदार साहेबांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट केसाबद्दल केलेला आहे तर पाहू खासदार आज केस बनवते की केस आमदाराचे खराब करते.